मुख्यमंत्री शिंदेंची कर्जतमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे. सभेसाठी भरत कोकावले, महेंद्र दळवी उपस्थित राहणार आहे. तर आज कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा होणार आहे, त्याची तयारी करण्यात आली आहे. बॅनर सुद्धा या ठिकाणी लागलेले आहे, स्टेज तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या ठिकाणी ही जाहीर सभा होणार आहे, तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते कर्जतमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होईल. यावेळेला आमदार महेंद्र थोरवे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा रोड शो होईल आणि जाहीर सभा कर्जतमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उदय सामंत, आमदार भरत कोकावले, महेंद्र दळवी हे उपस्थित असतील. तर कर्जत मधून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्जत मतदारसंघामध्ये येत आहे. मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा कर्जत मध्ये पार पडत आहे. तसेच मुख्यमंत्री कर्जत मतदारसंघामध्ये रोड शो सुद्धा शिवसेनेने आयोजित केलेला आहे. आपण पाहू शकता मुख्यमंत्री जाहीर सभा कर्जतमध्ये पार पडत असताना शिवसेने वतीने जाहीर सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जत मतदारसंघामध्ये 272 कोटींची जी विकास कामं आहेत, भूमिपूजन आहेत, लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसोबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत असतील, खासदार श्रेंगअप्पा बारणे असतील, महाडचे आमदार भरत गोगावले आहेत, तसेच अलिबागचे आमदार हे जे महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित राहणार आहे. जर आपण बघितलं या संपूर्ण सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे, 20-25 हजारांच्या खुर्च्यांचं नियोजन शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे. मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच कर्जत शहरामध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्री कर्जतमध्ये येत असल्यामुळे स्थानिक आमदार जे आहेत महेंद्र थोरवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सभेचे जर नियोजन केलं तर 20-25 हजार लोक जे आहेत ते शिवसेनेच्या सभेला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री जाहीर सभा असल्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे जे आहेत विकास कामं, भूमिपूजन, ते कर्जत मतदारसंघामध्ये होत असल्यामुळे मोठ्या थाटामध्ये नियोजन करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. त्यामुळे विकास कामं मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज कुणाचा समाचार घेणार हाच खूप महत्त्वाचा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाले. कॅमेरामन ज्ञानेश बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही कर्जत, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.